नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त हवं मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आज आपण तांदूळ आणि बटाट्यापासून अगदी मस्त अशी रेसिपी बनवतोय ही रेसिपी अगदी बॅचलर ते नवीन लग्न झालेलं देखील बनवू शकतात अगदी मस्त आणि झटपट अशी वन पॉट पील अशी रेसिपी आहे चला तर मग ह्या रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं तर एक मी बाऊल घेतलं आहे आणि ह्यामध्ये मी एक वाटी इतके हे तांदूळ घेतले तर इथं बघा मी अख्खा असा बासमती तांदूळ घेतलाय तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल असं की दुसरा कोणताही घेऊ शकता जो तुम्ही नॉर्मल वापरता तो तर तांदूळ आता आपण दोनदा स्वच्छ धुवून घ्यायचेत मी नेहमी प्रमाणात तुम्हाला अनेकदा सांगते तांदूळ धुताना तो चोळून धुवायचा ह्याच्यावरचे जे काही केमिकल असते ते निघून जातातच त्याबरोबर आपला हा तांदूळ अगदी पांढरा शुभ्र देखील होतो तर बघा दोनदा मी तांदूळ धुवून घेतलेला आहे तांदूळ दोनदा धुवून झाल्यानंतर तांदळाच्या वरपर्यंत येईल असं पाणी घालायचं आणि आता आपण हे जे भांडं आहे ते एका साईडला पुढची कृती करायपर्यंत साईडला ठेवायचं फार आधी वेळ आपल्याला हा तांदूळ भिजवायचा नाही तर आता इथं बघा मी काही सामान घेतले त्यामध्ये बघा मी तीन मोठ्या आकाराचे बटाटे घेतले होते आणि ते अशा पद्धतीने साल काढून बारीक चिरून घेतले तर चिरताना जो आकार आहे तो, तो थोडासा मोठा ठेवायचा ह्याच्या रेसिपीमध्ये बटाटा हा एक महत्वाचा घटक आहे त्यानंतर इथं मी टोमॅटो घेतलाय एक मोठा साईजचा टोमॅटो तो अशा पद्धतीने मी बारीक चिरून आहे आणि एक कांदा तो हुबा पद्धतीनं कट केलेला आहे ह्याच्यामध्ये बाकी समजा तुम्हाला फक्त बटाटा वापरायचा तुम्ही फक्त बटाटा देखील वापरू शकता कांदा टोमॅटो देखील स्किप करू शकता असं काहीच नाही की हे तिन्ही वापरायला हवं हे सगळं कट करून झालं की गॅसवरती एक कुकर ठेवायचा कुकरमध्ये मी दोन मोठे चमचे तेल वापरते आपला भात किती आहे ह्याच्यावरती तेलाचं प्रमाण ठरतं तेल चांगलं गरम झालं की एक चमचा जिरे घालायचे जिरे छान छान तडतडले की एक ते दोन तमालपत्रीची पानं घालायची एक छोटा थोकडा एकदा मी दालचिनीचा वापरते त्यानंतर हुबा चिरून त्याला कांदा घालायचा था। आता हा कांदा आपण तेलावरती ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा संध्याकाळच्या वेळी बऱ्याचदा असं होतं की उन्हाळ्यात आपल्याला फारसं काही नको असतं आणि एकच काहीतरी बनवायचं त्यावेळी तुम्ही हे बनवू शकता बऱ्याचदा आपल्याला गरमीमुळे आपल्याला गॅस पशी उभारायला नको वाटतं त्यावेळी हे वन पॉट मिल असं देखील म्हणून तुम्ही खाऊ शकता अगदी मस्त आणि छान लागणारी ही रेसिपी आहे कांदा छान परतला की त्यामध्ये आपण जो टोमॅटो कट करून घेतला तो सगळा टोमॅटो तर आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा टोमॅटो छान परतवून घ्यायचा टोमॅटो मोकळ्याला थोडा वेळ लागतो त्यामुळे मी गॅस बारीक करून हा एक दोन मिनटं परतवून घेणार आहे टोमॅटो तुम्ही बघू शकता मी एक ते दोन मिनटं छान परतवून घेतलाय थोडासा मऊ देखील हा झालेला आहे तर त्यामध्ये आता आपण जो बटा एक चमचा इथं मी आलं लसणाची पेस्ट वापरले इथं मी तयार पेस्ट वापरले तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आलं लसूण ठेचून देखील घालू शकता हे सगळं बघा पुन्हा एक ते दोन मिनटं छान परतवून घेतल्यानंतर आता आपण मगाशी जो बटाटा चिरून ठेवला होता तो सगळा बटाट्याच्यामध्ये घालून घ्यायचा आता हा बटाटा आपण कांदा टोमॅटो टोमॅटोबरोबर हा छान मिक्स करून घ्यायचा तेलावरती तो एक ते दोन मिनटं छान परतला गेला पाहिजे बऱ्याचदा आपल्याला भाजी आमटी पोळी करायचा येतो त्यावेळी जर तुम्हाला एकच काहीतरी बनवायचं आहे तर तुम्ही हा पर्याय निवडू शकता कारण याच्यामध्ये भरपूर बटाटा आहे त्यामुळे ह्याच्या ह्या रेसिपीसोबत आमटी लागत नाही भाजी लागत नाही आणि पोळी देखील लागत नाही एकच रेसिपी पुरेसे होते बटाटा परतून झाला की यामध्ये मी पाव चमचा इतकी हळदपूड घातले त्यानंतर अर्धा चमचाला थोडीशी जास्त धाणे रेपूड वापरले आणि एक चमचा इथे मी काश्मीरी लाल तिखट वापरले तिखटानुसार तुम्ही प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तर आता बघा हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही इथं हवं असेल तर एक मोठा चमचा गरम मसाला देखील वापरू शकता किंवा किचन किंग मसाला जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो घाला हे बघा सगळं छान असं मिक्स करून घेतलेला आहे कलर तर खूप छान आलेला आहे आणि सगळा मसाला हा छान असा बटाट्यासोबत छान असा कोट देखील झालेला आहे तर आता आपण गॅस बारीक करूयात आणि मगाशी तो तांदूळ भिजवून ठेवला होता त्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी होतं वरचं तर ते मी नितळून घेतले आणि हा तांदूळ आता आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आता हे तांदूळ देखील छानसा मिक्स करून घेऊयात हा सगळा मसाला ह्या तांदळासोबत छानसा मिक्स झाला पाहिजे हे बघ आता एकदम छानसं मिक्स झालेलं आहे त्यामध्ये थोडीशी आता मी पुदिन्याची पानं ही वाळवून घेतलेली पुदिन्याची पानं होती तर ही घातलेली तुम्ही हे मगाशी तेलामध्ये देखील घालू शकता पण पुदिन्याचा फ्लेवर खूप छान लागतो तुमच्याकडे जर पुदिना नसेल नाही गटा तरी देखील चालू शकेल तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर आपण एक वाटी तांदूळ घेतलं होतं था। त्यासाठी मी त्याच वाटीनं तीन वाटी इतकं गरम पाणी घालते लक्षात ठेवा आपण भाताला नेहमी गरम पाणी वापरतो त्यामुळे भात अगदी लवकर शिजतो त्याबरोबर तो मऊ होतो चवीपुरतं मीठ वापरायचं आणि तीन वाटी पाणी वापरण्याचं एकच कारण आहे कारण आपण ह्याच्यामध्ये बटाटा वापरला आणि तो कच्चा आहे त्यामुळे तो शिजायला थोडंसं जास्त पाणी घेऊ शकतो आणि भात चांगला मला मऊ हवा होता त्यामुळे मी एक वाटीला तीन वाटी पाणी घातले मीठ सगळं छान मिक्स करून झालं की पाण्याला छान उखळी आली की गॅस मिडियम करून झाकण लावून ह्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या दोन शिट्ट्यामध्ये हा भात आरामात होतो दोन शिट्ट्या झाल्यानंतर बघा कुकर मी खाली उतरून घेतला थंड झाल्यानंतर आपण झाकण काढून घेऊयात खूप मस्त असा सुवास सगळीकडे पसरला होता मला खूप कडकडून भूक लागली होती तर बघा असा मस्त असा आपला हा आलू राईस तयार आहे तर तुम्ही याला आलू राईस म्हणू शकता ह्याच्यामध्ये बटाट्याचा भरपूर वापर आहे थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आणि हा भात सगळा छान मिक्स करून घ्यायचा तर तुम्हाला माझ्या आजची ही आलू राईसची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा जर तुम्हाला आलू राईस आवडला असेल तर मला कमेंटमधून सांगायला देखील विसरू नका आता बघा हा बटाटा देखील छान शिजलेला आहे आता हा भाट आपण गरमागरम सर्व करायचा ह्याच्यासोबत आधी काही नाही फक्त वरून तुपाची धार घालायची आणि मस्त असा गरमागरम भात संपवायचा अगदी पाचच मिनिटामध्ये हा भात संपतोय कारण इतका हा टेस्टी होतो चला तर भेटूयात असेच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा हा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद